कार्यकर्त्यांना भडकवण्याचं काम चाललंय. आता कुलकर्णी साहेब यांच्या भाषणात बोलले, मी ते बोलू इच्छित नाही, परंतु त्यांना कुठल्या तरी हॉटेलमध्ये बसवणे, त्यांना काहीतरी खायला प्यायला देणे आणि त्यांना फुलकाबं मारणे, पैशाचं आमिष दाखवणे, निवडून आल्यानंतर असं करू तसं करू सांगणे, याचा अर्थ असा आहे की विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली. आगामी नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लक्षात घेता तुर्भे स्टोर येथील माजी नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाच्या आवारात कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. यावेळी जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे यांनी तुर्भे स्टोरच्या कार्यकर्त्यांना व नागरिकांना मार्गदर्शन करत नवी मुंबईतील महापालिका निवडणुकांबद्दल प्रथम पॅनल प्रणाली संदर्भात माहिती दिली. राज्य सरकारने केलेल्या पॅनल पद्धतीच्या घोषणेनंतर शहरातील निवडणुकांचे रणचिंग घुसले आहे, तर शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे राजनीती हा चर्चेतला विषय बनला आहे. विठ्ठल मोरेंनी पॅनल पद्धतीची माहिती देताना शिवसैनिकांनी उत्साहपूर्ण येणाऱ्या निवडणुकीसाठी अधिक जोमाने तयारी करून सहभागी होण्यासाठी नागरिकांना आवाहन केले आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये माजी नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांना तुर्भे स्टोरचे नागरिक मोठ्या मताधिक्याने निवडून देतील असं वक्तव्य यावेळी विठ्ठल मोरे यांनी केले आहे. तर गेल्या 25-30 वर्षांपासून कार्यकर्त्यांचा माझ्यावर असणारा विश्वास 100% कायम आहे असं वक्तव्य यावेळी माजी नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी केले आहे. आज तुर्भे विभागाच्या आमच्या या 6 वार्डाची कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांची एक बैठक होती. या बैठकीचं मुख्य कारण असं आहे की आताच महाराष्ट्र शासनाच्या वतीनं निवडणुकीचे पॅनल पद्धतीने होणारं मतदान भविष्यातलं ते कशा पद्धतीने करायचं याची थोडीशी कल्पना प्रमुख पदाधिकाऱ्यांना द्यावी ह्या उद्देशाने माननीय सुरेश कुलकर्णी यांनी आजची ही सभा बोलावलेली होती. राहिला प्रश्न, तुम्ही जो प्रश्न विचारलात की या ठिकाणी काही लोक इकडे तिकडे जाण्याच्या तयारीत आहेत, जाणाऱ्या लोकांची कोणीच कधी शिवसेनेने चिंता केलेली नाही. आपण पाहिलं खूप रथी महारथी शिवसेनेत वाढले, मोठे झाले, खूप पैसे कमवले आणि ते आता दुसरीकडे गेले. गेल्यानंतर त्यांची स्थिती आणि तळमळ काय होते ते आपण पाहिलेलं आहे. त्यामुळं जाणाऱ्यांना मी परत या असं कधीच म्हणणार नाही आणि शिवसेनेची पद्धत नाही. त्यामुळं मी आत्ताच माझ्या वक्तव्यामध्ये सांगितलं आणि कुलकर्णी साहेबांना पण सांगितलं, गेलेल्यांची चिंता ते करत नाहीत, परंतु त्यांना परत घेण्यासाठी कोणीही रिकमेंडेशन करू नये अशा प्रकारच्या सूचनासुद्धा आम्ही लोकांना दिलेल्या. आमचे सगळे पदाधिकारी शिवसेनेचे शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, विभाग प्रमुख थोडा सुस्तवले होते, थोडी महिन्यातून एकदा 15 दिवस चार्ज करायला लागतं, चार्ज करायला लागतंय. म्हणून एक मीटिंग घेतले की त्या ठिकाणी कार्यकर्ते कसं राहायला पाहिजे. आता इलेक्शन आले 4-5 महिन्यानंतर प्रत्येकाने आपल्या आपल्या विभागामध्ये त्यांनी काम करायला पाहिजे, लोकांचे संपर्क साधायला पाहिजे, त्या ठिकाणी अडीअडचणीचे काय कामं असतील ती माझ्यापर्यंत पोचले पाहिजे, त्या ठिकाणी त्यांचे कामं होत राहतात असे ह्याच्यासाठी आम्ही मीटिंग घेतले. तसे तर सगळे पदाधिकारी प्रत्येक वार्डात विभाग प्रमुख, शाखा प्रमुख लोकांपर्यंत पोचतातच, थोडे अजून जोमाने जायला पाहिजे ह्या उद्देशाने ही मीटिंग घेतली. मी तर जेवढी आमचे शिवसैनिक आहेत त्यातलं तर कोण जाणार नाही, एखादा बाहेरचा येतोय तो बाहेरला येतोय तो आपल्या इथं बसतोय, आमच्यासारख्या लोकांना चाय पी पाणी बसतात, काहीतरी भाई उधर जायंगे, भाई इधर जायंगे, भाई तिकडं जाऊ, भाई इकडं जाऊ, अशा लोकांना मी त्या गिनतीमध्ये पकडत नाही. गेले जय इन जय महाराष्ट्र, त्यांनी एक हाताने इथं 2 हाताने की तिकडे 4 हाताने खाऊ, आम्हाला त्याशी काय घेणं देणं नाही. राहिले गोष्ट तिथं गेले, मी आता कार्यकर्त्यांना बोलला जे गेले त्यांना जाऊ दे, जे आहेत आपले मजबूत आहेत, आणि येणाऱ्यांचे मी नाव सांगत नाही, मी येणाऱ्यांचे लिस्ट
आदरणीय एकनाथजी शिंदे साहब येणार आहेत, दसऱ्याच्या नंतर कार्यक्रम लावणार आहे मोठे, मेळावा लावतो, त्या दिवशी मी तुम्हाला समोर समोर पिक्चर दिसतो। या कार्यक्रमामध्ये आज आम्ही कार्यकर्त्यांमध्ये एक जोश निर्माण केलेला आहे, कारण ती आता येणाऱ्या काळामध्ये पॅनल सिस्टम च्या प्रभागामध्ये पॅनल सिस्टमच्या हिशोबाने निवडणुका होणार आहेत। त्या निवडणुकामध्ये आम्हालाही आता येणाऱ्या काळामध्ये एकदम सोप्या पद्धतीने ही निवडणूक आमची पार पडणार आहे, कारण की पॅनल सिस्टम असल्यामुळे सगळीकडे आमचेच जास्त मतदार असल्यामुळे आम्हाला यावेळेस एकदम सोपं जाणार आहे हे इलेक्शन, आणि आमचे सर्व उमेदवार भरपूर मताने निवडून येतील।